मी आदरणीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना आज दुपारी भेटलो आणि त्यांना हक्कभंगाचा एक प्रस्ताव हा दिलेला आहे। हा हक्कभंग इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत आहे। मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब कांबळे साहेब जे अधिकारी आहेत आणि एमआयडीसीचे जे एमडी आहेत त्या तिन्ही व्यक्तींवर हा हक्कभंग आणण्याचे दुर्दैवाने आमच्यावर परिस्थिती आलेली आहे। अधिवेशनामध्ये उत्तर सकारात्मक दिल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करावी लागते, पण दुर्दैवाने तशा प्रकारची कारवाई हे उदय सामंत साहेबांनी केली नाही। मी आदरणीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना आज दुपारी भेटलो आणि त्यांना हक्कभंगाचा एक प्रस्ताव हा दिलेला आहे। हा हक्कभंग इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत आहे। मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब कांबळे साहेब जे अधिकारी आहेत आणि एमआयडीसीचे जे एमडी आहेत त्या तिन्ही व्यक्तींवर हा हक्कभंग आणण्याचे दुर्दैवाने आमच्यावर परिस्थिती आलेली आहे। हक्कभंग आणण्याचं कारण एवढंच आहे, अधिवेशनामध्ये अनेक वेळा हा मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा माझ्या मतदारसंघाचा मी मांडला, त्याच्यावर उदय सामंत साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं। अधिवेशनामध्ये उत्तर सकारात्मक दिल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करावी लागते, पण दुर्दैवाने तशा प्रकारची कारवाई हे उदय सामंत साहेबांनी केली नाही। त्यांना कदाचित करायची असेल पण भाजपचं त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ते करत नसतील, कारण माझे विरोधक राम शिंदे यांना एमआयडीसी व्हावी असं कुठेही मनामध्ये वाटत नाही। पूर्णपणे त्यांच्या ताकदीचा वापर करून त्यांच्या नेत्याचा फडणवीस साहेबांचा वापर करून एमआयडीसी ही मंजूर असताना सुद्धा होऊ नये यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला। त्यामुळे उत्तर अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या समोर पवित्र अशा विधिमंडळामध्ये सकारात्मक देऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। हा विषय मी जेव्हा गेल्या काही महिन्यांपूर्वी अध्यक्षांच्या समोर नेला, त्यांना पत्र दिलं, अध्यक्षांच्या आदेशाने एक बैठक लावण्यात आली होती, त्या बैठकीसाठी मी 4 ते 5 तास बसून होतो, अधिकारी सुद्धा होते, पण मंत्री महोदय तिथे आले नाहीत आणि मग तो विषय तसा मार्गी नाही लागला। मग अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जर मुद्दा मार्गी लागत नसेल आणि मग सामान्य लोकांच्या हिताली निर्णय कसा घ्यायचा हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर पडतो तेव्हा आम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तो प्रयत्न तसाच सुरू ठेवावा लागतो आणि हक्कभंग त्याचा एक माध्यम आहे। त्याच्याचबरोबर मी लोकातला रिप्रेझेंटेटिव्ह असताना म्हणजे लोकातून निवडून येऊन लोकांनी मला निवडून दिल्यानंतर मी आमदार झालो असताना सुद्धा तिथं कुठेही माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीचा मुद्दा नाही तर त्याची बैठक जेव्हा मंत्री मोदी लावतात तेव्हा मला तिथं बोलवत नाही। लोकांची भाषा लोकांची अडचण तिथं मी मांडू शकतो कारण मी त्यांचा लोकप्रतिनिधी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून टाळाटाळ तिथं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचं होत असेल तर मग मला कुठं ना कुठेतरी ऍक्शन ही घ्यावीच लागेल, नाहीतर माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीवर जो अन्याय होतो त्यासाठी लढणं हे माझ्यासारखी महत्वाचं असल्यामुळे हा हक्कभंग तिथं मी आणलेला तो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि तसा तो पुढं त्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रक्रियेनुसार पाठवलेला आहे। राम शिंदे साहेबांना एमआयडीसी कशी आणली जाते, सर्वे कसा केला जातो हे कुठेही काय माहीत नाही। जे गाव ते म्हणत आहेत ते विसरून गेलेत, त्या गावाच्या अवतीभोवती तिथं फॉरेस्ट आहे आणि तिथं तुम्ही जर एमआयडीसी आणली तर गोडाऊन सोडलं तर तिथं काहीच होऊ शकत नाही आणि वर्ग 2 ची जमीन आहे का हे सुद्धा त्यांना तिथं बघावं लागेल। मग इथं येऊन फक्त बैठका घ्यायच्या, खुर्च्या गरम करायच्या, एखादी बातमी व्हावी यासाठी प्रयत्न करायचे, अरे पण ह्या सगळ्या अडचणीमुळे तुम्ही अडचणी आणल्यामुळे एमआयडी होत नसल्यामुळे सामान्य लोकांच्या ज्या अडचणी येत आहेत त्याबद्दल तरी तुम्ही विचार करा। ठीक आहे, आता आचारसंहिता लागेल, लोकसभा होऊस तर 2 महिने त्याच्यामध्ये जातील, परत महिन्याभरात विधानसभेची आचारसंहिता येईल, परत 3 महिन्यामध्ये त्या जातील, म्हणजे मी 95% काम करून सुद्धा साधी स्थिती तुम्हाला करता येत नाही
आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून 6 महिने तुम्ही घालवणार, मग ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त राजकारणच करताय ना. माझी विनंती, राजकारण करू नका. जी एमआयडीसी मंजुरे फक्त सह्यासाठी राहिलेत त्यात तुमचा फोटो लावा, तुमचं नाव करा आणि जी प्रसिद्धी करायची करा, पण एमआयडीसी येऊ द्या तरी. पण ते काय राम शिंदेला जमत नाही, कळत नाही, हा त्यांचा खरा प्रश्न आहे, नाही तर खरी अडचण आहे. मी म्हणतो, जाहीर म्हणतोय की 1000 एकराच्या पुढे एमआयडीसी आणायची असेल तर पाटेगावलाच तिथं आपल्याला करावे लागेल. 2 मोठे नॅशनल हायवे ते एमआयडीसीसाठी आपण तिथं मंजूर करून आणलेले आहेत आणि ते एमआयडीसी जी प्रस्तावित जागा आहे, जे 95% काम झालेले फक्त सही बाकी आहे, तिथं 2 मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांना विनंती करून आपण आणलेले आहेत. हायवे असल्याशिवाय कंपन्या येत नसतात आणि कंपन्या आल्याशिवाय नोकरी मिळत नसती हे राम शिंदे साहेबांना कोण सांगणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुर्दैवाने माझ्या मतदारसंघातल्या युवांचं भवितव्य हे धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे राम शिंदेना सुद्धा विनंती करतो की राजकारण फक्त करू नका. कुठेतरी एमआयडीसीचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही घ्या, पण एमआयडीसी जी 95% मंजूर झालेली फक्त सह्यासाठी राहिलेली ती मंजूर होऊ द्या अशी विनंती करतो.